विद्यार्थी मित्रांनो आपणाला हुशार व्हायचंय माहिती मिळवायची माहिती मिळवण्यासाठी आपणाला सर मदत करतात आपल्या घरातील आई पप्पा मदत करतात परंतु या व्यतिरिक्त मोबाईल रेडिओ टीव्ही संगणक वर्तमानपत्र आणि पाठ्यपुस्तक हे साधनं पण आपल्याला माहिती मिळवण्यासाठी मदत करतात टीव्हीच्या द्वारे तुम्ही घरामध्ये बसून बातम्या पाहता वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळते देशातली आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील माहिती मिळते त्याशिवाय रेडिओच्या द्वारे आपण सकाळ संध्याकाळ बातम्या ऐकतो गाणी ऐकतो वेगवेगळे शेतीविषयक कार्यक्रम आपण त्या रेडिओच्या माध्यमातून ऐकतो मोबाईल तर का आपल्या जवळच असतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते मित्रांनो एसएमएसच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते वेगवेगळ्या ठिकाणावर आपला व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ येतात आपण ते व्हिडिओ ओपन करतो आणि पाहतो आपले सर मॅडम आपल्याला त्या मोबाईलवरती अभ्यास पाठवतात तो अभ्यास आपण त्या मोबाईलच्या माध्यमातून करतो याशिवाय वर्तमानपत्र दररोज वर्तमानपत्र आपण वाचल्यानंतर आपल्याला परिसरातील माहिती मिळते जाहिराती पाहायला मिळतात आपण हुशार होतो याशिवाय आपल्या पाठ्यपुस्तकातून आपल्याला माहिती मिळते पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त आपल्या घरामध्ये इतरही पुस्तकं असतात ते आपण वाचून हुशार होतो तर लक्ष करा मित्रांनो टीव्ही मोबाईल संगणक रेडिओ वर्तमानपत्र आणि पाठ्यपुस्तक आणि इतर पुस्तकं या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते संगणक हा शब्द तुम्हाला नवीन असेल परंतु मित्र हो संगणकावरती आपल्याला भरपूर साठा ज्ञानाचा माहितीचा या ठिकाणी उपलब्ध झाला आता तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला संगणकाचा संपर्क येणार आहे तुम्ही त्या संगणकाच्या माध्यमातून इथं बसून जगातल्या कुठल्याही व्यक्तीला ईमेलच्या माध्यमातून संपर्क करू शकता तर पहा आपणाला आपले मित्र आपले शेजारी आई वडील तर माहिती देतातच हा निसर्ग आपल्याला हुशार बनवतोच परंतु या जगातली सर्व माहिती आपल्याला घर बसल्या जर मिळवायची असेल तर आपल्याला मोबाईल रेडिओ टीव्ही संगणक पाठ्यपुस्तके इतर पुस्तके वर्तमानपत्रे या सर्व साधनांचा उपयोग करून आपल्याला हुशार व्हायचं हे लक्षात ठेवा आणि तुम्ही त्यासाठी भरपूर शिका आणि हुशार होऊन आपण उद्याचा भारत घडवूया.